नमस्कार, मी स्मिता दामे. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे. लेट्स रिसायकल, ट्रान्सफॉर्म लाईव्ह्स बाय डोनेटिंग युअर ओल्ड बायसिकल. आपली जुनी सायकल जी आठवणींच्या स्वरूपात आपण घरामध्ये ठेवलेली असते, कधी आपल्याला त्याचं फारसं काम पडत नाही, महिन्यातनं एकदा कधी तरी ती चालवायची किंवा तिला सतत मेंटेन करून तशीच घरामध्ये ती पडून असते, अशी सायकल जर कुणाला तरी डोनेट केल्याने कुणाचं तरी आयुष्य सुधारू शकतं. अंडर प्रिव्हिलेज जे स्टुडंट आहेत त्यांना मैलून मैल प्रवास करावा लागतो फक्त त्यांची शाळा किंवा कॉलेज अटेंड करण्यासाठी. ज्यांच्याकडे स्वतःच्या टर्म्सचे पैसे भरण्याची सुद्धा कपॅसिटी नाही आहे, ज्यांच्याकडे बसचं तिकीट खरेदी करण्याचे पैसे नाही आहेत, अशा मुलांना, अशा विद्यार्थ्यांना ती सायकल डोनेट केल्याने त्यांचं आयुष्य सुखकर होऊ शकतं, शिक्षण घेण्यासाठी त्यांना फार मदत होऊ शकते. तर मला असं वाटतं, माझा मनापासून फार समर्थन आहे अशा पद्धतीच्या उपक्रमाला, की जेणेकरून माझी जुनी सायकल किंवा वित्त स्वरूपात कुठलीही मी मदत केल्याने कुणाला तरी ती सायकल उपलब्ध होऊ शकते आणि त्यांचं आयुष्य सुखकर होऊ शकतो. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अशा उपक्रमासाठी मदतीचे हात का पुढे करू नये. माझी सर्वांना मनापासून विनंती आहे की त्या सर्वांनी ज्यांना शक्य आहे अशांनी आपली जुनी सायकल किंवा कुठलीही छोटी मोठी वित्त स्वरूपात जर मदत केल्याने त्यांना ती सायकल उपलब्ध होत असेल तर मला असं वाटतं की ह्याच्याहून चांगली गोष्ट दुसरी कुठली नाही. लेट्स रिसायकल, माझं पूर्ण समर्थन आहे या उपक्रमाला. तुम्ही सुद्धा पुढे या आणि आपल्या मदतीचा हात अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे करा. वर्क फॉर सोसायटी, लेट्स रिसायकल, ट्रान्सफॉर्म लाईव्ह्स बाय डोनेटिंग युअर ओल्ड बायसिकल.